हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी विनय घेऊन आलोय परत एक नवीन ब्लॉग. मी आशा करतो तुम्ही लोकांनी माझा मागचा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल आणि तुम्हा लोकांना तो आवडला असेल. जर अजून बघितला नसेल तर गो चेक इट आउट, लाईक करा आणि शेअर करा, आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका, कारण मी अजून नवीन नवीन चांगले व्हिडिओज घेऊन येणार आहे. मी सध्या बसलो आहे एका सुंदरशा धबधब्याच्या समोर. रस्त्याने येताना मला लागत होती नारळाची झाडं, रस्त्याच्या दुतर्फा होती केळीची झाडं, केळीच्या बागा, त्यानंतर जिकडे तिकडे चहाचे मळे. या निसर्गरम्य वातावरणात मी अगदी मंत्रमुग्ध झालो आहे. तर तुम्ही गेस करू शकता सध्या मी कुठे आहे. मी आहे ज्या राज्याला गॉड्स ओन कंट्री असं म्हटलं जातं, त्या केरळमध्ये. आय एम एक्सप्लोरिंग केरला. सुखासाठी कधी हसावंही लागतं तर सुखासाठी कधी रडावंही लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. हा असाच एक सुंदरसा छोटासा धबधबा पाण्यामागे आहे. एक छान थंडगार पाणी आहे, आजूबाजूला मस्त झाडं आणि त्यामध्ये ह्या थंड पाण्यातली आंघोळ, एक मस्त अनुभव. आणि आता इथून पुढे आपण जाणार आहोत अलेप्पीला. जराच वेळात आपण निघूयात तिकडे जायला. चलो. बऱ्याच वेळेस ट्रॅव्हलिंग करताना बोर होऊन जातं, पण आजूबाजूला एवढा सुंदर निसर्ग असेल आणि त्यासोबत आपली जुनी बॉलिवूडची गाणे असतील तर मला नाही वाटत त्यापेक्षा अजून काय पाहिजे. रस्त्यात घाटात आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता सुंदरसा घाट आणि नयनरम्य दृश्य इकडे मागे आहे. हे निसर्ग संपन्न केरळ, हे हिरवाईने नटलेले डोंगर, इथले रस्ते अगदी डोळ्यांचं पारणं फेडून टाकतील असे जायच. आय वुड से इट्स अमेझिंग, दॅट्स वॉट वी आर एक्सपिरियन्स. संध्याकाळ होती आहे, आता आपण जाणार आहोत अलेप्पीला मुक्कामी. सकाळचे 7 वाजलेत आणि सध्या आम्ही आहोत एका बीचवरती. यू विल ॲग्री विथ मी, ह्या त्या सकाळच्या वाईब्स असतात अगदी बीचवरच्या म्हणा किंवा ह्या मॉर्निंग वाईब्स अगदी मनाला प्रसन्न करून टाकतात. आणि सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही या बीचवरती एकदम छान प्रसन्न वाटतंय. सध्या मी बसलो आहे केरळमधल्या अलप्पी शहरामध्ये. अलप्पीच म्हणजे अलापुझा. ह्या शहराला द व्हॅनिस ऑफ द ईस्ट असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि अलापुझा फेमस आहे, अलप्पी शहर हे फेमस आहे इथल्या बॅकवॉटर्ससाठी आणि त्या बॅकवॉटर्समध्ये असलेलं हाऊस बोटिंग इज अ मेन अट्रॅक्शन. हाऊस बोटिंग इज अ मेन अट्रॅक्शन ऑफ अलप्पी इन केरला. दूरदूरून लोक त्यासाठी इकडे येत असतात, त्यातलेच आम्ही काही आज कुठेतरी हाऊस बोटिंग वगैरे बीचेस अलप्पीमध्ये फिरून आज नाईटचा स्टे आमचा इथेच असणार आहे. घरा वेळाने आपण जाऊया पुढे अलप्पीला. चला, आम्ही आलो आहे आता अलेप्पीच्या बॅकवॉटर्सवरती बोटिंग करायला. आमची शिकारा बोटसुद्धा आता आलेली आहे आणि लगेच आम्ही 2 तास ह्या सुंदर ठिकाणी बोटिंग करणार आहोत. चला तर मग. आता आम्ही शिकारामध्ये बसलो आहे. हाऊस बोट जे असतं ते होल डे नाईटसाठी असतं, सो आम्हाला आवरली बेसिसवर पाहिजे होतं. मी तुम्हाला ह्या बोटचे टूर करवतो. ही आहे शिकारा बोट. यात 8 ते 10 जणं निवांतपणे प्रवास करू शकता. या 5 ते 6 खुर्च्या आणि ह्या छोटासा बेड, इथे बसून तुम्ही या सुंदर निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. इट्स रिअली इंटरेस्टिंग हिअर दिस कंट्री साईड अँड वी रिअली कॅन सी हाऊ पीपल लिव हिअर and we can see their culture properly. They actually use boats to, you know, commute in this area. Agdi pratyekacha ghari ek choti shi naav aste, jase aplyakade gaadi car aste tashi ya lokankade ek choti shi naav aste bahir jaanyasathi. Ek choti shi hodi pratyekacha ghari side la laavleli aplyala diste. इथे
तिथे आपण लोकलाइट्स काढून प्रॉपर इथलं केलेली फूडसुद्धा खाऊ शकतो, पण आम्हाला एवढी भूक नाही आहे, त्यामुळे आपण फक्त आम्ही आता नारळ पाणी घेऊन पुढे जाणार आहोत. केरळमध्ये आल्यावर नारळ पाणी आणि या बॅकवॉटर्समधलं बोटिंग हे एक मँडेटरी कॉम्बिनेशनच म्हणता येईल. जे म्हटलं जातं केरळला गॉड्स ओन कंट्री, ते काय चुकीचं नाही आहे. खरंच इथं आल्यावर तुम्हाला अनुभव येतो की आपण कुठेतरी स्वर्गात आहोत की काय. निसर्ग बघून असं वाटतं की यू आर रिअली इन अ गॉड्स ओन कंट्री. मी सध्या नारळ पाण्याचा स्वाद घेतोय आणि सोबत आजूबाजूला माझ्या बाजूला सगळीकडे नारळाचे झाडं आणि एक अप्रतिम दृश्य मला दिसतं. Down the years it's been a ride, and now I'm sorry how I'm all, it's not in tonight. And on and on as we go we seem to fight, but baby that's just the... चला आता संध्याकाळ होत आली आहे. हे 2 तास कसे गेले कळालंही नाही. या सुंदर संध्याकाळी या मावळतीला जाणाऱ्या सूर्याकडे बघून मला एका कवितेच्या ओळी आठवतात. ये सूरज की किरणें अपने घर को लौटने लगी है, ये सूरज की किरणें अपने घर को लौटने लगी है, इनसे कह तो तुम्हारे पीछे मेरा सफ़र अभी बाकी है, मेरा सफ़र अभी बाकी. वी अबाउट टू फिनिश दिस बोट राइड विद दिस स्टनिंग सनसेट, वी एन्जॉयड हियर अ लॉट. आता आपण एक हाऊस बोटची राऊंड मारूयात. मधून बोट कशी दिसते तर चलो अंकल. ही आहे एक छोटीशी लिव्हिंग रूम, अगदी आपल्या घरातल्या हॉलसारखी. त्यानंतर पुढे आल्यावर ही आहे एक बेडरूम विथ अटॅच्ड बाथरूम. पुढे अजून एक बेडरूम आहे. 2 बेडरूमची ही बोट आहे आणि मागे आहे किचन. या कॉरिडॉरमधून या मोठ्या विंडोमधून हा सुंदर व्ह्यू आपण बघू शकतो. आता आपण वरती जाऊयात अपर डकला. इथे आहे हा डायनिंग एरिया, इथून पूर्ण व्ह्यू आपण बघू शकतो. पूर्ण डे आणि नाईटसाठी 4,000 ते 5,000 अशी वेगवेगळी पॅकेजेस इथे अवेलेबल आहे. दॅट्स इट फॉर दिस टुडेज ब्लॉग. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ट्राय करा ॲटलीस्ट 2 ते 3 लोकांना, फॅमिलीमध्ये फ्रेंड्सला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. इट विल इन्क्रीज माय सबस्क्रायबर्स अँड आस्क देम टू सबस्क्राईब माय चॅनल. दॅट्स इट. टेक केअर. बाय बाय.